नमस्कार, नीलिमाज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण कढईमध्ये पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप सोपी आणि साधी पद्धत आहे। पिझ्झा जर खावासा वाटला आपल्याला तर आपण लगेचच 20 मिनिटांमध्ये घरी पिझ्झा बनवू शकतो। यासाठी पिझ्झा बाहेरून ऑर्डर करण्याची काहीही गरज नाही। मी माझी मुलगी श्रावणी, मला खूप पिझ्झा आवडतो आणि मला सारखी पिझ्झा करायला लावते। तर पिझ्झा बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे तो पिझ्झा बेस। हा बाजारात सहज विकत मिळतो। एका पॅकेटमध्ये 3 पीस असतात, 20 रुपयाला हे 3 पीस आपल्याला मिळतात। त्यानंतर आपल्याला याच्यासाठी लागणार आहे पिझ्झा टॉपिंग, पिझ्झा सॉस, हे देखील आपल्याला बाजारात सहज मिळून जातं। हे विबा कंपनीचं आहे। त्याच्यानंतर हे व्हेज मेयोनीज आहे, याचा पण वापर मी पिझ्झामध्ये करते, माझ्या मुलांना खूप आवडतं। त्याच्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स लागणार आहे, हे देखील तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातं। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ऑर्गॅनो। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चीज। आणि हे मी टोमॅटो केचप घेतलं आहे, माझ्या मुलांना याची टेस्ट खूप आवडते म्हणून मी पिझ्झावरती हे वरतून टाकते। मामाला तिखट पण आवडते, गोड थोडंच खातो आम्ही। आणि कापून घेतलेला कांदा, कापून घेतलेली सिमला मिरची, कापून घेतलेला टोमॅटो। आता आपण कृतीकडे वळूयात। सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, ह्या पिझ्झा बेसला पिझ्झा टॉपिंग लावून घ्यायचं आहे। आपण पिझ्झा टॉपिंग याला लावून घेऊया। आई तू कशी पिझ्झा बनवते मला शिकव ना। हो बघ की तू आता चाकूनी हे बघा, हे याच्यावरती असं मी लावलं तर मग कधी कधी हात कापतो, कधी कधी बोटाला चाकू लागतो। बेटा चाकू नाही लावत पिल्लू, चाकू नाही काय टॅटूला असतो। हा आता आपण हे इथे लावून घेतलेलं आहे। याच्यानंतर आपण लावून घेऊयात तुम्ही पाहू शकता हे मी अशा प्रकारे सर्व लावून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा। आई तू चिरला तर मला खूप खूप आवडत, तू चाकूनी चिरलं तर माझा बोट कधी कधी कापन, कधी कधी हात कापन। छोट्या मुलांनी कात्रीला चाकूला हात लावायचा नसतो। असं होत फ्रेंड्स, हे असा कांदा आपण ठेवून घ्यायचा आहे याच्यावरती। कळलं तुम्हाला फ्रेंड्स, हे कधी कधी मॉलमध्ये पण मिळू शकतं आणि हे बाजारात मिळतं, मॉलमध्ये मिळत नाही, हे मॉलमध्ये पण नाही मिळत, हे बाजारातच मिळत। हे गडबडी आहे श्रावणी आमची, तिला आपण कितीही शांत बस म्हटलं तरी ती बसू शकत नाही। हे पण बाजारातच मिळत, हे बाजारात मिळत, मॉलमध्ये सॉरी आपला हा कांदा लावून झालेला आहे, बाजारात मिळत। चुप बस। आता आपण याच्यावरती लावणार आहोत सिमला मिरची। तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही लावू शकताय, तुम्ही स्वीट कॉर्न लावू शकताय, तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही लावू शकताय। मग त्याच्या आत कधी तुम्हाला हे नाही मिळत असेल तर तुम्ही हे टाकू शकतात, कधी मग ना ते असं असं असताना ते असे लाईन होती, मग खायताना तर असं होत। लाईन कसली असते, चीज चीज ची, हे चीज आहे, हे चीज म्हणजे चीज नव्हे बाळा, हे चीज आहे। चीज असं ठेचल्यावर ते क्रीम होत नाही, तुझे म्हणतीस ना लाईन येतात खाताना ओढल्यावर,
त्याची इच्छा असते. तुम्ही बघू शकता आता आपण अशा प्रकारे सिमला मिरची आपण ठेवलेली आहे, खूप सुंदर दिसते. याच्यानंतर आपण याच्यावर ठेवणार आहोत टोमॅटो. नंतर आपण याच्यावर ठेवणार आहोत टोमॅटो, कांदा, टोमॅटो. खूप सुंदर कलर दिसतो, हिरवा, लाल, अतिशय सुंदर. आई एकदा ना ह्याच्यावर गाजर पण टाकलेली होती. हो, व्हेजिटेबल्स पण टाकायचं असतात. आपल्याकडे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत ते आपण ह्याच्यावर टाकू शकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. किती सुंदर दिसते पहा तुम्ही. आता हे सर्व आपलं टाकून झालेलं आहे. आता मी याच्यावर सॉस टाकते. सॉसनी पण याला खूप छान टेस्ट लागते, मुलांना आवडतं. थोडंसं टाकलेलं आहे मी. त्याच्यानंतर मी आता याच्यावर चीज किसून टाकणार आहे. मी किसले तर सगळं खाली पडेल ना. चीजचा मग माझी आई होत. चीजचा वापर जास्त करायचा, मुलांना खूप आवडतो चीज. पडलं तुम्ही पाहू शकता. बाजूला घेऊ? नको नको, असू दे असू दे असू दे, ठेव त्याच्यावरती. नाही, त्याला सॉस लागला. लागू दे, ते वितळून जातो ग गरम झाल्यावर. हे पण येतं. तू हात का. हे बघा, भरपूर प्रमाणात चीज टाकून घ्यायचं याच्यावरती. चीजने खूप छान टेस्ट लागते. असे सगळीकडे पसरून घ्यायचं असतं. एकाच जागाने पसरून एकाच जागाने ठेवलं की ते आपला पिझ्झा छान नाही होत. होय ना ग आई? हो बघा कशी जमजून सांगते आजी बाई. आजी नाही मी. हो आता हे पण हे बटर टाकलेलं. आता चीज टाक ना आई. आता आपलं हे चीज याच्यावर टाकून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यावर चिली फ्लेक्स. तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपण याच्यावर टाकणार आहोत ऑर्गॅनो. हा पिझ्झा बेस आपण रेडी करून घेतलेला आहे. सर्व भाज्या, चिली फ्लेक्स, चीज सर्व याच्यावर आपण टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये मी खडे मीठ टाकलेलं आहे. एक 5 मिनटं आपण ती कढई गरम करून घ्यायची आहे आणि 20 मिनटांसाठी हा पिझ्झा त्यामध्ये ठेवायचा आहे. आता आपण हा पिझ्झा कढईमध्ये ठेवूयात. मी कढईमध्ये हे स्टँड ठेवलेलं आहे. स्टँडवरती मी या डिशमध्ये हा पिझ्झा ठेवणार आहे आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. हळूच ठेवायचं आहे. कढई गरम असते, चटका बसण्याची शक्यता असते. हा पिझ्झा मी यामध्ये ठेवलेला आहे आणि आता आपण हा झाकून ठेवणार आहोत. आणि एक वीस मिनटानंतर आपण हे उघडून बघणार आहोत. मला तर आता 20 मिनटं झालेले आहेत. आपला पिझ्झा आपण गॅसवर ठेवून तो पिझ्झा तयार झाला आहे का आपण बघूया. मी झाकून काढते. आपला पिझ्झा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण हा बाहेर काढून ठेवूयात. आपण याचे छोटे छोटे पीस करून घेऊया. मी पिझ्झा कटणी केला तर माझा हात हातात उरकते आणि हात कधी कधी कापतो असं होत. होय, कळलं तुम्हाला. ते पाहू शकता आपला किती सुंदर हा पिझ्झा आपला तयार झालेला आहे. आता हा मी श्रावणीला खाण्यासाठी देते. तिला खूप वेळची भूक लागलेली आहे, तिला मी हा देते. आई यार बालगा, तू का हात लावलास पिलू? तुला सांगितलं होतं ना हात नको लावू, गरम आहे अजून. तू थंड होऊ दे का? थंड होऊ दे, तू खाऊन बघ ना. कुठं बसू मी? आता आपण यावरती खाताना थोडस चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकायचं आहे. श्रावणी ते खात नाही म्हणून मी इकडे तुम्हाला टाकून दाखवते.
त्याने खूप छान लागतो। हे आता मी चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि ऑरेगानो देखील मी आता टाकते आहे। असं फुंकून थोडंसं खा आवडला। ओके, तुम्हाला आजची भाजी ही पिझ्झाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या या रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू, लाईक शेअर करा।